मित्रांनो जयहिंद आहेत सगळे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे ना तो येणाऱ्या नऊ हजार पदं जी की पोलीस भरतीची भरली जाणार आहेत त्याला आपण कशी तयारी केली पाहिजे तसेच जी शासनाचे विविध विभागाची जी भरती असते जसे की तलाठी वगैरे असेल ग्रामसेवक असेल किंवा विस्तार अधिकारी वगैरे असतील तर या संदर्भाच्या तयारी कशी केली पाहिजे हे आपण ह्या व्हिडिओमार्फत समजून घेऊया व्हिडिओ तुमच्या भविष्याच्या हिशोबाने खूप खूप महत्त्वाचा आहे म्हणून ह्याला पूर्ण बघा आणि मी काय बोलतो आहे ह्यावर फोकस करण्याचा प्रयत्न करा आणि ते मार्गदर्शन तुमच्या जीवनात राबवायला सुरुवात करा म्हणजे शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आहे आज ठाणे सिटीचा पेपर आहे येणाऱ्या काही काळातच मुंबई चालक मुंबई कारागृह आणि मुंबई शिपाई ह्या पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि तसेच एकूणच सतरा हजार चारशे एक्केचाळीस पदांची ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे पंधरा सप्टेंबरपासून जे यशस्वी होतील सतरा हजार चारशे एक्केचाळीस त्यांची ट्रेनिंग नऊ महिन्याची सुरू होणार आहे आणि काही लोक वेटिंगला राहणार आहेत त्यांनासुद्धा फिफ्टी फिफ्टी पर्सेंट संधी मिळू शकते अन्यथा ते आपल्या संधीपासून वंचित राहू शकतात तुम्हाला माहीत आहे की एकूणच सतरा हजार चा, चारशे एक्केचाळीस पदांसाठी जवळपास पंधरा लाखाच्या आसपास फॉर्म आलेले आहेत आणि ह्या फॉममध्ये मला तरी असं वाटते की एक साठ ते सत्तर हजार लोकच जे आहेत ते खऱ्या अर्थाने तयारी केलेली होती वर्षभरापासून त्यांची तयारी होती आणि बाकी जे होते ते बाबा भरतीची ॲड आली तेव्हा फॉर्म भरला त्यावा सुरुवात केली काही लोकांनी तर कोणीतरी फोर्स करतो आहे किंवा कोणीतरी सांगतो अरे काय नाही भरतीचा फॉर्म आहे भरून टाक होतो आहेस असे बरेचसे लोक आहेत तर ह्यामुळे आपल्याला बग बघायला मिळते की जी अर्ज करण्याची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि हे येणाऱ्या सुद्धा होणारच आहेत कारण बेरोजगारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे प्रत्येकाला एक वेल सेट नोकरी पाहिजे आणि ती नोकरी जर सरकारी असेल तर खूपच मजे आहेत आणि त्यामध्ये ही जे पोलीस भरती ही जी पदं भरली जातात ना ही सर्वात सोपी पदं मानली जातात कारण इकडे तुम्हाला काय असतं ग्राउंडची परीक्षा द्यायची लेखीची परीक्षा द्यायची जागा पण बऱ्यापैकी असतात आणि ह्यामुळे लगेचच तुम्ही एखाद्या सरकारी नोकरीमध्ये दाखल होता आणि त्याम आणि त्यापैकी तुम्ही डिफेन्स फोर्समध्ये जॉईन होता पोलीस ही एक डिफेन्स फोर्स आहे तुम्हाला माहीत आहे तर इकडे येण्यासाठी रस्ता खूप सोप्पाच आहे असं वाटत जरी असलं तरी खऱ्या अर्थाने हे एवढं सहज सोपं नाही कारण तुम्हाला माहीत आहे तुम्ही भरती देत आहे काय काय गोष्टी आपल्याला अनुभवायला फेस करायला मिळतात हे तुमच्यापेक्षा कोणी समजू शकत नाही दुसऱ्यांना काय अरे जा भरती होत होते, होते लगेच फटाफट -पट काम होते असं बोलायला सगळेच बोलतात पण तिथे आपण जेव्हा जातो आता तुम्ही बघितलात की जवळजवळ सगळ्या ठिकाणी पावसात भरती घेण्यात आलेली होती राहण्याची जागा, जागा ना ना आ, no doubt. नाही झोपण्यासाठी जागा नाही मच्छर आहेत खाण्यापिण्याची सोय नाही इवन बाथरूमची सुद्धा सोय नव्हती कित्येक महिलांना खूप त्रास झाला काही ठिकाणी सोय झाल्या नो डाऊट परंतु काही ठिकाणी खरंच सोय नाही झाले कारण एवढ्या संख्येने जी लोकं आलीत त्या सगळ्यांसाठी या सगळ्या गोष्टी मॅनेज होणं शासनाला पण सोपं नव्हतं आणि ही जी दयनीय अवस्था झाली ही आपलीच झाली ओके आणि ही गोष्ट ही सातत्याने होणार आणि आपल्याला त्याची सवय लावावी लागणार आहे कारण ही सवय तुम्ही जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत तुम्हाला लावावीत लागते कारण ह्या गोष्टी आपल्याबरोबर होतच असतात आम्हीसुद्धा त्या फेसमधून गेलेलो आहेत आम्हीसुद्धा रेल्वे स्टेशनवर झोपलेलो आहेत मला आठवते की मी सकाळी चार वाजता रिपोर्ट केलं होतं भरतीच्या ठिकाणी पण मी आदल्या दिवस गेलो होतो आणि मला रात्रभर रेल्वे स्टेशनच्या स्टेशनवर मच्छरांमध्ये झोपावं लागलं होतं तर हे कसं आहे माहिती आहे का यशस्वी होण्यासाठी या गोष्टी एकदम कॉमन आहेत याला आपल्याला हसता हसताच फेस करावं लागते ठीक आहे तर आता आपण बघितलं की नऊ हजार पदांची भरती येणार आहेत बरेच लोक आता मला मॅसेज करतात की सर आम्ही या पदासाठी तयार आहोत किंवा तयारी आम्हाला करायची आहे कारण आम्ही आता भरती दिलेली आहे आम्हाला समजून आलेलं आहे की आम्ही कुठे चुकलो आम्ही काय केलं पाहिजे तरी पण मला असं वाटते की मी तुम्हाला काही गोष्टी अशा सांगू सा की ज्याच्यामुळे तुम्हाला याचा खूप खूप फायदा होईल तर सर्वात पहिलं आपण समजून घेऊया की सतरा हजार चारशे एक्केचाळीस लोक सिलेक्ट झाले त्यांनी असं काय वेगळं केलं आणि आपल्याकडून असं काय राहिलं की आपण राहिलो सतरा हजार चारशे एक्केचाळीसमध्ये नशिबवान जे असतील ते खूप कमी असतील कारण इकडे तेच लोक गेलेत ज्यांनी खूप प्रचंड मेहनत केलेली आहे नशीबवान कसे की समजा पहिलाच भरती आहे कसलं काही नॉलेज जास्त नव्हतं परंतु नॅचरली ग्राउंड चांगलं होतं मस्तपैकी पंचेचाळीस ग्राउंड मारले बारावी नुकतीच झाली आहे त्यामुळे अभ्यासाच्या फ्लोमध्ये होतो त्यामुळे कुठेतरी लेखी चांगले गेले आहे तर असे देखील एक्झाम्पल्स आहेत पण असे एक्झाम्पल्स खूप कमी आहेत ज्यांनी खरोखर खूप वर्षापासून मेहनत घेतलेली आहे असे एक्झाम्पल्स आपल्याकडे खूप जास्त आहेत आणि जे फेल झालेले आहेत जे पन्नास साठ हजार पोर आहेत त्यांनीसुद्धा प्रचंड मेहनत केली होती परंतु कुठेतरी ते कमी पडले जसे की ग्राउंडला वगैरे कमी पडले प्रॅक्टिसला बाबा मी सोळाशे आउट ऑफ मारत होतो पण मला इथे सोळाशे धावताच आलं नाही पाऊस वगैरे पडत होतं डोकं समजतच नव्हतं की आपल्याला काय करायचं आहे बाहेर गोळा आउट ऑफ होता इथे गोळाच गेला नाही असे बरेचसे कारण आहेत त्यानंतर लेखीच्या बाबतीत पण पेपर सोपा आल्यामुळे हडबडून गेलो किंवा पेपर कठीण आल्या आल्यामुळे काही समजलंच नाही की काय करावं तर या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला कुठेतरी फेल्युअर आलेलं आहे जे काय झालं ते मागे टाका आणि आता आपल्याला शून्यापासून तयारी करायची आहे ओके तर ह्या शून्यापासून तयारी करत असताना आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे तर सर्वात पहिलं आत्तापासून तुम्ही एक काम करायचं एक वही आणि एक पेन घेऊन बसा आणि त्या गोष्टी लिहत चला जिथे जिथे तुम्ही मार खाल्लेला आहे फॉर एक्झाम्पल मी आता ग्राउंडला गेलो होतो तर ग्राउंडला मला सोय नाही कसली काय सोय नाही झाली मग काय अडचण झाली तर बाबा मच्छर चावली मच्छर चावली तर का मी ओडोमस घेऊन गेलो होतो का नाही लिहून टाका येणाऱ्या भरतीसाठी मला ओडोमस घेऊन जायचं आहे मी एक भरती होण्यापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आणि त्यामध्ये मी सगळंच सांगितलं होतं पण ती व्हिडिओ माझी जवळजवळ बावीस हजार लोकांनीच पाहिले ते काय जास्त पाहू शकले नाही ज्यांनी पाहिली त्यांना समजलं त्यांनी प्री प्लॅनिंग करूनच गेले पण ज्यांनी नाही पाहिलं त्यांना नक्कीच अडचण झाले तर आत्ता तरी या व्हिडिओमार्फत तुम्ही समजून घ्या की कुठे कुठे तुम्हाला अडचण आली काही लोक गेले बाबा दोन ॲपलच घेऊन गेले आणि जी प्रोसेस होती तिला अख्खा दिवस लागला मग आता तुम्हाला समजायला पाहिजे की प्रोसेसला अख्खा दिवस लागला मी दोन ॲपल घेऊन गेलो कसं चालणार मला तिथे अजून एक्स्ट्रा काहीतरी मी घरचे शेंगदाण्याच्या पोळ्या घेऊन गेलो होतो का किंवा मी तुम्हाला सांगितलं होतं की दही घेऊन जा साखर टाकून चपात्या घेऊन जा हे तुम्ही घेऊन गेले होतात का मी तुम्हाला चण्याची बॉटल सांगितली होती ते तुम्ही घेऊन गेला होतात का ह्या सगळ्या गोष्टी बारीकाईने लिहा बघा माणूस यशस्वी हे फक्त ग्राउंड आणि अभ्यासाने होत नसतो तर सुरुवातीच्या प्रक्रियेपासून ते शेवटच्या प्रक्रियेपर्यंत माणूस जेव्हा पूर्ण फेजमधून जातो तेव्हा तो यशस्वी होतो का ते तुम्हाला सांगतो आता बऱ्याच लोकांनी फॉर्म भरतानासुद्धा गडबड केली होती काही लोकांनी जे डॉक्युमेंट्स होते मी तुम्हाला खूप अगोदरच बोललो आहे की भरतीच्या ॲडच्या अगोदर तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर पाहिजे काही लोकांनी डेटच्या नंतरचे आ, हे जोडून दिलेले आहेत कागदपत्र तर त्यांचं कसं होईल त्यांना पहिलाच दिवशी बाहेर काढलं काही लोकांची खूपच हाईट कमी होती मी त्यांना बोललो की सर्वात आधी तुम्हाला हाईटवर लक्ष द्यायचं आहे त्यांनी त्या ते हाईटवर लक्ष नाही दिलं त्यांना तिथून बाहेर यावं लागलं पुरुषांच्या बाबतीत काही लोकांची चेस्ट बसत नव्हती मी त्यांना पहिलंच सांगितलेलं की तुम्ही जोर मारायला सुरुवात करा पण त्यांनी ते काय केलं नाही चेस्ट बसली नाही आणि बाहेर पडले उंची बसली नाही बाहेर पडले डॉक्युमेंट्स क्लिअर नव्हते बाहेर पडले या गोष्टी सुरुवातीलाच होतात तर तुम्ही वर्षभर खूप ग्राउंड केलेलं आहे खूप अभ्यास केलेला आहे ॲकॅडमी लावलेली आहे खूप वर्षापासून मेहनत करत आहे काय मतलब आहे त्याचा काहीच नाही झिरो म्हणून तुम्हाला आत्तापासून सगळ्या गोष्टी लिहायच्यात माझी हाईट कमी पडली का तर आता मला पहिलं सर्वात पहिलं प्राधान्य आहे माझी हाईट वाढवण्याकडे दे द्यायला पाहिजे माझी चेस्ट कमी पडली का चेस्ट वाढवण्याकडे दे दिली पाहिजे माझे डॉक्युमेंट्स क्लिअर नव्हते का डॉक्युमेंट्स क्लिअरकडे लक्ष दिलं पाहिजे तुमच्याकडे आत्ता पण वेळ आहे ड्रायविंग लायसन्स काढून घ्या महिलांनीसुद्धा काढून घ्या आणि एम एस सी आय uh, टी कोर्स करून घ्या हे काय तुम्ही uh, तिथून बाद होत नाहीत प्रक्रियेमधून बाद होत नाहीत तुम्हाला दोन वर्ष दिली जातात सिलेक्शननंतर परंतु ते त्यानंतरची वाट बघण्यापेक्षा आत्ता करा ना आता माझ्याकडे बघा माझ्याकडे ड्रायविंग लायसन्स आहे माझ्याकडे मी एम एस सी आय टी भरतीच्या पूर्वीच सगळं काढून घेतलं आता मला काय करायचं करायची गरजच नाही आता मी पुढच्या गोष्टीची तयारी करू शकतो ओके तर ह्या गोष्टी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला सगळी प्री प्लॅनिंग करून तिकडे जायचं आहे ओके मग आता पेपरमध्ये तुम्ही लिहिलं की बाबा ओडोमॉस नव्हतं जेवायला अशा गोष्टी नव्हत्या आम्हाला पावडर आम्ही घेऊन गेलो नव्हतो मी तुम्हाला सांगितलेलंच होतं त्यानंतर मी तुम्हाला ज्यूस पियायला सांगितलं होतं ते तुम्ही केलं का नाही केलं त्यानंतर पुढे जेव्हा तुम्ही ग्राउंडला गेलेत तर आता बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला सिंथॅटिक ग्राउंड होतं मग मी तुम्हाला सांगितलं होतं की सिंथॅटिक ग्राउंडवर तुम्ही एक तर स्पाइक्स घेऊन जा किंवा शूजवर धावा किंवा जर ते दोन्ही शक्य होत नसेल तर तुम्हाला टेप घेऊन जायचं आहे आणि तुमच्या बोटांना टेप लावून धावायचं आहे जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही तर तिकडे सर्वात मोठं प्रश्न आलं की सर उघड्या पायावर धावू क शूजवर धावू शूजवर आम्हाला जमत नाही तुम्ही माझे व्हिडिओज बघत नाही काय होणार व्हिडिओ बघा आणि मित्रांना शेअर करा मी जे काय सांगतो ते लय अनुभवाचे बोलायत मित्रांनो कारण मी या प्रोसेसमध्ये आहे आणि या प्रोसेसमधून आलेलो आहे इथपर्यंत तर त्यामुळे मला हे खूप जवळून माहीत आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर होत असतात ओके इतकं खोलात आणि इतकं सूक्ष्म मार्गदर्शन तुम्हाला कोणी करणार नाही तुमचा मास्तरसुद्धा करणार नाही याची गॅरंटी आहे माझी कारण कोण नाही करतो आपल्यालाच आपल्याला बघायला लागते पण मी त्या फेजमधून गेलेलो आहे तुम्ही जाऊ नये हेच माझा उद्देश आहे म्हणून डिअर पोलीसमार्फत मी तुम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी मार्गदर्शन करत असतो असोत मग ग्राउंडच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सोळाशे किंवा आठशे मीटर असेल तुम्ही काय केलं तुम्हाला पहिला राऊंड कसा होता दुसरा राऊंड कसा होता पुढे तुम्ही शेवटचा राऊंड खेचलं का शेवटचे शंभर दीडशे दोनशे खेचलं का ज्या ज्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत चांगले मार्क आले आहेत ते, है, जाग मुले बैड मारका ले ले, ते ले तर ठीक आहे परंतु ज्या गोष्टीमुळे तुमचे बॅड मार्क आलेले आहेत ते लिहून टाका बाबा सोळाशे मीटर धावताना मी चौथं राऊंड खेचलं नाही किंवा मला दमच लागला किंवा माझा पोटच पकडला पोट पकडण्यासंदर्भात पण मी तुम्हाला मार्गदर्शन करणारा व्हिडिओ पाठवला होता तो तुम्ही बघायला पाहिजे होता एनिवेज आत्ता बरेचसे व्हिडिओ मी पाठवलेले आहेत पुन्हा सांगतो की माझ्या प्लेलिस्टमध्ये जा डिअर पोलीसच्या आणि सगळे व्हिडिओ बघा सगळे व्हिडिओ ऑलमोस्ट मी पाठवलेले आहेत ओके आणि त्याप्रमाणे तुम्ही तयारी करूनच पुढे नऊ हजार पदांसाठी फेस केलं पाहिजे ठीक आहे मग आता तुम्ही सोळाशेचं लिहिलं गोळ्याच्या बाबतीत तुम्ही झटका दिला होता का गोळा मी तुम्हाला सांगितलेलं ह्या अशा ह्याच्यामध्ये पकडायचं त्यामध्ये तुम्ही पकडलं होतात का या सगळ्या गोष्टी लिहा शंभर मीटरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की स्टार्ट तीस मीटर वाकून तुम्हाला धावायचं आहे ते तुम्ही केलं होतात का त्यानंतर हे जे हँड्स आहेत ते हँड पॉकेट वाय स्विंग झाले पाहिजे हे तुम्ही केलं होतात का जे पाय आहेत ते एकदम घोड्यासारखे निघाले पाहिजे ते तुमचे झाले होते का या सगळ्या गोष्टी सूक्ष्म गोष्टी आहेत आणि लक्षात घ्या यशस्वी होण्यासाठी हे सूक्ष्म गोष्टीच आपल्याला महत्त्वपूर्ण करतात कारण ह्याच गोष्टीमुळे आपण अपयशी झालेलो असतो ओके okay? मग ही गोष्ट आपण लिहिली अभ्यासाच्या बाबतीत मॅथ्सचा माझा सगळा अभ्यास झाला होता का कोणत्याही प्रकारचा मॅथ्स झालं मी त्याला सॉल्व्ह करू शकतो का रिजनिंगच्या बाबतीत मी सॉल्व्ह करू शकतो का आणि बऱ्याच लोकांचं असंसुद्धा होतं मी तुम्हाला सांगतो बरेच लोक मॅथ्स आणि रिजनिंगमध्ये हुशार होते परंतु त्या गोष्टी त्यांना टायमात सोडवणं शक्यच होत नव्हतं बरेचसे लोक काय करतात मॅथ्सम मॅथ्समध्ये हुशार आहेत परंतु त्यांना ते वेळेत सोडवता येत नाही मग काय पडते तुम्ही मॅथ्समध्ये हुशार आहेत पण तुमचं वेळ कमी पडतो आहे मग ते लिहा की बाबा मला मॅथ सगळं येते पण मला ते वेळेत मांडता येतच नाही मग वेळेवर मग तुम्ही आता तुम्हाला आता वेळेत प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे मराठी व्याकरणाच्या बाबतीत शब्दसंग्रह पाठांतर झाले होते का जी केच्या बाबतीत तक्ते वगैरे पाठांतर झाले होते का फॅक्ट्स तुम्हाला माहीत होते का करंट अफेअर्सच्या बाबतीत कुठल्या महिन्याचे करंट अफेअर्स जास्तीत जास्त विचारण्यात आले होते ते तुम्ही निर्देशास आणलेत का त्यानंतर सगळं ठीक आहे परंतु तुम्हाला ते दीड तासामध्ये म्हणजेच नव्वद मिनटात पेपर मांडता आला होतं का किंवा पेपर खूप सोपं आलं त्यामुळे तुमची सील मिस्टेक झाली होती का पेपर हार्ड आलं त्यामुळे आता काय करावं कसं करावं हे तुमच्याबरोबर झालं होतं का पेपरचा मी सिक्वेन्स तुम्हाला सांगितलं होतं की पेपर कसा सोडवायचा त्या सिक्वेन्सप्रमाणे तुम्ही सोडवला की बस आलं तसं आयाराम गयाराम केलं कारण माझ्या एका मित्राने केलं त्याला मॅथ्स चांगलं जमते त्यांनी जसे आहेत तसं लिहिलं आणि नंतर माहीत पडते की एक तास झालं आहे त्याचे जवळजवळ पन्नास ते साठच प्रश्न अटेंड झालेत उरलेल्या अर्ध्या तासात त्याला चाळीस प्रश्न अटेंड करायचं आहे कसं करणार मग ही गोष्ट तुमच्याबरोबर पण झाली आहे का मग ती गोष्ट तुम्ही एका पेजवर लिहून ठेवा मी तुम्हाला माझा पेज दाखवणार आहे या व्हिडिओमार्फत की मी ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या होत्या आणि त्यावर मी काम केलं होतं आणि नुसतं लिहून ठेवायचं नाही त्याचे दोन ते तीन झेरॉक्स करून ठेवा आणि जिथे तुम्ही स्टडी रूमजवळ किंवा टेबलजवळ बसता तिकडे तुम्ही ते पेज चिटकवा त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या दररोज नजरेवर पडल्या पाहिजे की ह्या गोष्टीमुळे ह्या बाबीमुळे मी माझ्या स्वप्नांपासून दुरावलो आहे आणि त्या बाबीवर तुम्हाला आता विशेष काम करायचं आहे आणि मित्रांनो सांगतो बरेच लोक घरी बसल्यामुळे पार्ट टाईम जॉब करून तयारी आहेत बरेच लोकं सेल्फ तयारी करत आहेत बघा मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत मी पण पार्ट टाईम जॉब करूनच तयारी केली परंतु मी कधीही माझ्या अभ्यासावर किंवा माझ्या प्रॅक्टिसवर त्या गोष्टीचा प्रभाव येऊ दिला नाही तुम्ही लोक काय करतात माहिती आहे का अरे आता नऊ हजाराची भरती कधी आहे माहीत नाही आता काय आचारसंहिता आहे आता निवडणूक आहे आता येणाऱ्या काळात काय भरती होऊ शकत नाही ही भरती जाईल दोन हजार पंचवीस ते पण फेब्रुवारीमध्ये मग तेव्हा बघू डिसेंबरपासून मी तयारी करतो लिहून घ्या मित्रांनो तुम्ही आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही कारण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ना तुम्हाला बेसिक गोष्टांची फाउंडेशन तयार झाली पाहिजे आणि ह्या बेसिक गोष्टीची फाउंडेशन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही किती काही करा तुम्ही यशस्वी होत नाही म्हणून आतापासून तयारी करा ह्या मी ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या वहीत लिहिणे हे खूप बेसिक गोष्ट आहे या बेसिक गोष्टमुळेच तुम्ही यशस्वी होऊ शकता मित्रांनो तुम्हीच स्वतःला समजू शकता तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी तुम्हाला समजू शकत नाही कारण तुमच्या वीकनेस आणि तुमचे स्ट्रॉंग पॉईंट हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहेत म्हणून मित्रांनो त्यावर काम करा जर तुम्हाला तुमच्या विकनेस माहीत पडलं तर तुम्ही त्याच्यावर काम केलात तर शंभर टक्के यशस्वी होणार आणि जे तुमचं चांगलं पॉईंट आहे त्यावर तुम्ही सातत्याने प्रॅक्टिस करत राहणार बघा चांगलंच होईल तर ह्या सगळ्या गोष्टी करा आता विषय राहिला की नऊ हजार पदांची भरती कधी होईल तर बघा मित्रांनो काही पेजेस क्वेश्चन न्यूजपेपर आले आणि त्या न्यूजपेपरमध्ये सांगितलं आहे की नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राची भर आपलं हे होणार आहे इलेक्शन होणार आहे तर त्याच्या आधी भरती प्रक्रिया होऊ शकते तर मला तरी असं वाटत नाही मी तुम्हाला फॅक्टच सांगतो आहे रियालिटी सांगतो आहे कारण आत्ताच भरतीची प्रक्रिया ह्याला माहिती आहे काय हे भरतीची प्रक्रिया घेणं आहे ना हे खरंच सोपं नसतं खूप किचकट काम असतं पोलीस प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा ह्याच्यामध्ये कामाला लागते आणि खूप वेळ जातो या सगळ्या गोष्टीमध्ये तर हे एवढं सोपं नसतं ओके तर त्यामुळे जी भरती आहे ही दोन हजार पंचवीसमध्येच जाईल ह्यात ते मात्र शंका नाही परंतु दोन हजार पंचवीसमध्ये जाईल म्हणून मी त्यावेळेला तयारी करीन किंवा त्यावेळेला बघीन असं करू नका आणि असे करणार आहे तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही ओके आणि ज्यांनी आतापासून चांगला अभ्यास केला होता त्यांनी तर आता हेच करायचं की तुम्ही तुमच्या चुकांवरच काम करा मित्रांनो कारण तुम्ही यशाच्या खूप जवळ आहेत तुम्हाला आता फक्त आहे ना एक किक पाहिजे ती किक तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोचवेल आणि ती किक तुम्ही, तुम्ही शोधून काढायचे की ती किक काय आहे ओके तुमचं सोळाशे कमी पडते किंवा आठशे कमी पडते शंभर असेल गोळा असेल मराठी असेल मॅथ्स असेल जी के असेल जे काय कमी पडते पहिलं त्याला व्यवस्थित करून घ्या जोपर्यंत तुमचं वीकनेस हे तुमचं स्ट्रॉंगनेस होणार नाही तोपर्यंत तुम्हाला यश काही मिळणार नाही आणि जे तुमचं स्ट्रॉंग आहे त्याची सातत्याने तुम्ही उजळणी केली पाहिजे प्रॅक्टिस केली पाहिजे म्हणजे तो त्या लेवललाच राहतो आणि जे वीक आहे त्याला तुम्हाला रेस करायचं आहे बघा तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणार ओके okay? नऊ हजार पदांची भरती ही दोन हजार पंचवीसमध्येच जाईल ह्यात ती मात्र शंका नाही तर त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करा या तयारीच्या दरम्यान जर तुम्हाला काहीही अडचणी येत असतील तुम्ही बिंदास मला मेसेज करू शकता बरेच लोक मला कॉल करण्याचा प्रयत्न करतात मी काही वेळेला उपलब्ध नसतो तर मित्रांनो तसं करू नका पहिलं मला व्हॉट्सअपला मेसेज करा मला दादा तुमच्याशी बोलायचं आहे किंवा सर तुमच्याशी बोलायचं आहे मी तुम्हाला एक वेळ देईन की मला अमुक अमुक टायमाला कॉल करा त्या टायमाला मी फ्री असणार आणि मी तुमचं नक्कीच कॉल उचलेन आणि तुमच्याशी संवाद साधेन ओके काही अडचणी असेल माझा नंबर आहे तुमच्याकडे किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलला माझा नंबर आहे तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता मग मी तुम्हाला टाईम देईन त्या टायमावर तुम्ही कॉल केलात तर आपण नक्की संवाद साधू